पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 2014 साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती। या मोहिमेत 57 ते 58 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती। ही रक्कम किरीट सोमय्या यांनी लाटली। हा पैसा त्यांनी 2014 निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला। हा घोटाळा करून किरीट सोमय्या यांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतारणा केली आहे। त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करीत आज पंढरपुरात शिवसेनेच्या वतीने भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेत जोडे मारो आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, शहर प्रमुख रवी मुळे, तालुका प्रमुख महावीर देशमुख यांच्यासह शिवसेना, शिवसेना महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना यांचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। INS विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपयाचा घोटाळा किरीट सोमय्याने केलेला आहे। त्यामुळे भारत देशाशी गद्दारी करणाऱ्या गद्दार किरीट सोमय्याला त्वरित अटक करा आणि जेलमध्ये टाका अशी या पंढरपूर शहर आणि तालुका शिवसेनेची मागणी आहे। किरीट सोमय्यांनी पुढाकार घेऊन या भारत देशवासियांचा अक्षरशः पैसा गोळा करून घात केलेला आहे। विक्रांत या नावाखाली देशवासियांनी कोट्यवधीचा रुपयाचा निधी, माझ्या मते अंदाजे 100 कोटीचा निधी हा किरीट सोमय्याला त्या ठिकाणी देशप्रेमियांनी दिला, परंतु तो निधी किरीट सोमय्यांनी राजभवनात जमा न करता, कुठल्याही ITA अधिकाऱ्याकडे जमा न करता हा स्वतःच तो निधी या ठिकाणी आपल्या बांधकाम व्यवसायाला आणि निवडणुकीला वापरला असं या ठिकाणी माझा स्पष्ट आरोप आहे। आणि म्हणून देशवासियांच्या वतीनं या देशवासियांची महाराष्ट्र राज्याची फसवणूक केलेली आहे अशा किरीट सोमय्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला त्वरित अटक करा आणि महाराष्ट्राबरोबरच देशाबरोबरच आजा जो चेहरा आहे त्याचा जो बुरखा आहे कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केला म्हणून तो शिवसेना फाडण्याची विश्वस्त बसणार नाही। म्हणून आज या ठिकाणी पंढरपूर शहर आणि तालुक्याच्या वतीनं हे आंदोलन जोडो मारो आंदोलन केलेलं आहे। तरी त्वरित किरीट सोमय्यावर देशद्रोहाचा दाखल करून त्यांना अटक करायची शिवसेना पंढरपूर शहर तालुक्याची मागणी आहे। महाराष्ट्रामध्ये सत्ता गेल्यानंतर पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर तसं तडफडतो, तसं ही भाजपची अवस्था झालेली आहे। तर म्हणून किरीट सोमय्या सारख्या भ्रष्टाचारी माणसाने INS विक्रांतच्या नावाखाली 100 कोटी रुपये सामान्य जनतेकडून वसूल करून राज्यपालाकडे न जमा करता स्वतःकडे ठेवून व आपल्या मुलाच्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ती जमा करून दोघं बाप बेटाने असले देशद्रोही असल्याचे उघड झालेले आहे। त्यांच्यावर देशद्रोही गुन्हा दाखल झालाच पाहिजे। आज महाराष्ट्राची परिस्थिती इतकी बिकट आहे कारण इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, त्यावेळेस गोर गरिबांना मिळणाऱ्या वस्तू स्वस्त होत्या, परंतु स्वस्त वस्तू मोदी सरकार आल्यानंतर महागाईचा भडका पडलेला आहे। या सर्व गोष्टींना कारणीभूत केवळ केंद्र सरकार आहे। किरीट सोमय्याने INS विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेला पैसा निधीचं काय झालं हे आमचा शिवसैनिकाच्या वतीने, पंढरपूर शहराच्या वतीने, शिवसैनिक व महिला व युवती पदाधिकाऱ्यांच्या वतीने हे त्यांना सवाल आहे। तसेच किरीट सोमय्याने गोळा केलेला पैसा राजभवनात जमा झाला नाही, मग तो कोणाच्या खिशात गेला हा एक सवाल आहे। एवढं बोलून माझी दोन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।